माफी असावी राणी साहेब, पण हा छळवा थांबवा, थांबवा हा निवाडा. आम्ही हा निवाडा थांबवू, पण त्या अगोदर या माणसाला बघून घ्या. मला वाचवा, मला गरीबाला इथं कशाला आणलं? हुरडा खायला. हुरडा? माझा काय संबंध? पाटील, यांना ओळखता तुम्ही? यांना कोण आहे? राहूजी पंत. मला भाताच्या खाचरा बिगर काय पण टाहू नये. माझा कुठल्या पंताशी संबंध येतोय? हे पंत तुमच्या घरी आले होते. शाब्दी खान आला होता, येत होता. तिथे खलबत झाली, बैठका झाल्या. कसल्या बैठका? कसली खलबत? अहो, मी एक कुणाच्या आध्यात्मा देत नसलेला माणूस आहे. माझ्या घराजवळ कुठलं काळ कुत्र पण फिरकत नाही बघा. मी कसले कुणाशी कल्पत करतोय भाई? नाही राणी साहेब, तुमचा कुणीतरी गैरसमज करून दिलेला आहे राणी साहेब. पाटील, तुम्ही राहूजी पंतांना, मानाजी रावांना ओळखत नाही? मी त्यांना पहिल्यांदाच बघतोय बघा. मी कसले कुणाला पंतांना ओळखतोय भाई? बघितलं राणी साहेब, उगाच कशाला मला या फितुरीच्या षडयंत्रात ओढताय तुम्ही राणी साहेब. अहो राणी साहेब, तुमचा कोणीतरी गैरसमज करून दिला आहे. पाटील, हे तिघ जण तुमच्या घरी आले होते, येत होते. नाही नाही, मी कसले कुठले हे उच्चपते करू? मी हे असले भानगडीत नसतोय बघा. खोट बोलता आहात तुम्ही. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं होतं. राहूजी पंत, मानाजी मोरे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. तुमची मसलत आमच्या कानावर पडलेली आहे. त्या दिवशी वेषांतर करून आम्ही तुमच्या घरी होतो. राणीसाहेब, तुम्ही? अहो पटेल, असं काहीतरी बोला हो. आम्ही तुमच्या घरात होतो हे तुमच्या मंडळींनाही ठाऊक आहे. त्यांनीच आम्हाला सर्व गोष्टींची माहिती दिली आहे. दरबारात हरणाबाईंना बोलावलं जावं. राणीसाहेब, या मधल्या काळात राहूजी पंतांची झालेली चलबिचल मला आठवते. हो ना, आणि महत्वाची बोलणी सुरू असताना अचानक निघून जाणं हेही दिसलं. आणि जाण्याचं काहीतरी वेगळंच कारण सांगणार. रावजी पंत कधी गेलात? आलोच. अहो राजन काय म्हणतात ऐकून तरी जा. अरे आलोच, एक जरुरीचा कागद राहिला तेवढा घेतो नी. आलोच. मी आलोच. तर तुम्ही कुठे चाललाय सदर सोडून? हो, हे सदरीच्या रिवाजात बसत नाही. नाही म्हणजे जरुरीच काम आठवलं. आलोच मी. पण कसलं काम आहे ते तरी सांगा. आता काम म्हणजे, हा हे बघा, हा बोरू बघा, हा बोरू काही ठीक नाहीये. ह्याला झेलून आणतो म्हणजे अक्षर वळणदारी. अहो रावजी पंत, बोरू जिलायचं पात्र ह्यामध्येच आहे. हे बघा, इथंच झिरून घ्या ना. काय आदेश तातडीनं निघावा, म्हणजे खाशीभूज लगेच तयार होईल. हे बघा, जरुरीचं काम आहे म्हटलं ना. आणि हे बघा, त्यातून अगदीच निकट असेल ना तर आपण लिहा. आपलाही हात लिहिताच आहे. आलो मी.
आणि या गोष्टीवरून आम्हाला खात्री पटली की नक्कीच काहीतरी कारस्थान शिजत होत. कविराज, तुम्ही कविता छान लिहिता, त्याच लिहा. उगाच एका सज्जन माणसाला फासावर लटकवू नका. परंतु तुम्ही अचानक जात होतात, दार लावून बसत होता. पण याचा अर्थ स्वराज्यास फितूर असा होतो का? पुरावा द्या. पुरावा आला आहे राहुजी पंत. तू आणि इथ हरणा, हाच आमचा पुरावा. हरणाबाईंनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली आणि एवढंच नाही, आम्हाला घरात मुलगी म्हणून वावरू दिलं. काय हरणाबाई, खरंय ना? नाही. हरणाबाई, तुम्हीच सांगितलं ना या लोकांच्या मसलती घरात होत आहेत म्हणून. बोला, घाबरू नका. तुम्ही आम्हाला नाही, तुम्ही माझ्या घरला कवा आले ते मी तुम्हाला काही सांगितलं नाही. बघा 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 राणी साहेब, अहो मी फितूर नाही आणि मी या पाटलाला आणि यांनाही ओळखत नाही. हरणाबाई, काय झालंय अचानक तुम्हाला? काल यांना शिव्या घालणाऱ्या तुम्ही का घाबरला आहात आता? बोला बोला, यांच्या मसलती तुमच्याच घरात झाल्या ना? नाही, माझ्या घरात कोणत्याच मसलती झाल्या नाही. माझ्या घरी कोणीच आलं नव्हतं. राणी साहेब, पटलं आता तरी सोडा मला. राणी साहेब, पुरावा नसेल तर सोडा राहूची पंतास. परंतु राणी साहेबांनी जे बघितलंय तोही मोठा पुरावा असू शकतो. ते बी हाय मला. अहो, पण या साध्या भोळ्या माणसासनी ते कबूल नाही. बघा राणी साहेब, माणसांनी कबूल केलं नाही, माणसं बोलली नाही, तरी एक वस्तू बोले. हे वस्त्र पाहिलं, शपथ घेण्यासाठी तुम्ही देवघरातील कापड वापरलं. ओल्या भंडारात हाताचा पंजा बुडवून शाब्दी खानाचं काम पूर्ण करू, त्याला धोका देणार नाही असं म्हणत त्या कापडावर ठसा उमटवला. हे देवाच्या देवा हरेश्वरा, मी तुझी आण घेतो की शाब्दी खान साहेबांनी दिलेलं काम मी पूर्ण करत, धोका देणार नाही. मानाजीराव घेतो की राहुजी पंत, ओळखला हा ठसा? नाही राणी साहेब, हा ठसा माझा नाही. या कापडावर तीन ठसे आहेत,
तिघेही जण दरबारात उपस्थित आहेत. राहुजी पंत, मानाजी राव आणि नरसू पाटील. ठेवा हात. ठसा जर जुळला नाही तर तुम्ही निर्दोष. आई, आई माझा नाही. हा ठसा तुमचा नाही पाटील. राहुजी पंत, आऊ साहेबांनी आम्हाला काचपुरीचा खेळ शिकवला. मातीतील काच ओळखतोच आम्ही, परंतु माणसातील काचही ओळखतो आम्ही. गिरफ्तार करा यांना. राणी साहेब, चुकलो चुकलो राणी साहेब. मातोश्री साहेब, एक वेळ राणी साहेब. राष्ट्रद्रोहात माफी नाही. मानाजीराव, अहो तुम्ही एवढे कर्तव्यगार, एवढे स्वामीनिष्ठ, तरी देखील मती फिरली तुमची. आम्ही तुम्हाला वासोट्यावर आजन्म अंधार कोठडीत कैद देत आहोत. नरसू पाटील यांना तोफेच्या तोंडी देण्यात यावं आणि राहुजी पंतांचा टकमक टोकावरून कडेलोट करण्यात यावा. माफी, माफी राणी साहेब. मातोश्री साहेब, मातोश्री साहेब, माफी द्या, माफी द्या राणी साहेब. राजश्रिया विराजित, सकल राजलक्ष्मी अलंकृत, राजाधिराज, हिंदू पतपातशाह, श्रीमन महाराज, छत्रपती संभाजी महाराज. कडेलोटाची
केली आहे. माझी स्वराज्याची सेवा लक्षात घेऊन ही शिक्षा कमी करावी. महाराज, एवढ्यातच न्याय निवाडा झाला आहे. राणीसाहेबांनी सर्व साक्षी पुरावे पाहून राहुजी पंत, मानाजी मोरे, नरसू पाटील यांना दोषी साबित करून त्यांना शिक्षा ठोठावली आहे. आपल्याला हवं असेल तर निवाड्याचा वृत्तांत पुन्हा ऐकावा आणि योग्य अयोग्य पहावे. महाराज, महाराज, शुल्लक साक्षी पुराव्यानिशी आम्हाला कडे लोटाची शिक्षा देण्यात आली आहे. महाराज, योग्य तो न्याय मिळावा. अभी स्वराज्याचे सेवक. श्री सखी राजनी अर्थात येसुबाई राणीसाहेब यांचा निवाडा अंतिम. दरबार बरखास्त. आमचं काही चुकलं तर नाही ना? कशाबद्दल बोलत आहात? फितुरीच्या निवाड्याबद्दल. फितुरीचा निवाडा करताना आणि दोषींना शिक्षा देताना आम्ही कुठे कमी तर पडलो नाही ना? मुळीच नाही, उलट कुलमुक्त्यार म्हणून शोभला. आबासाहेब स्वराज्याच्या फितुरांना जी शिक्षा देत होते तीच शिक्षा तुम्ही दिली. डगमगला नाही? नाही म्हटलं तरी थोडस दडपण आलंच होत आम्हाला. दडपण कशाबद्दल? दडपण म्हणजे हेच, तुम्ही गडावर नाहीत, केव्हा येणार हे ठाऊक नाही, जाणकारही कोणी नाहीत. एवढंच नाही तर काझी हैदर, प्रल्हाद पंतही गडावर नाहीत. सल्ला घ्यायचा तर कोणाचा घ्यायचा हेही कळत नव्हतं. अशा परिस्थितीत निवाडा करायचा होता. येसू, पुन्हा कधी आम्ही गडावर नसताना अशी निर्वाणीची वेळ येईल तेव्हा डोळे मिटून क्षण दोन क्षण आबासाहेबांना आठवा, त्यांचं स्मरण करा. त्यांच्या स्मरणात सर्व काही आहे. आम्ही सुद्धा तेच केलं, आबासाहेबांचं स्मरण केलं. शाबास राजे. आम्हाला वाटलं तुम्ही आल्यानंतर आमचा निर्णय फिरवाल. बिलकुल नाही, कारण आम्हाला खात्री आहे येसू, तुम्ही संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय, आरोप सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा ठोठावणार नाही. महाराज. होय, परंतु एक आहे येसू, तुम्ही निवाडा केल्यानंतर, शिक्षा ठोठावल्यानंतर आम्ही निर्धास्त व्हायचो. ते आणखी धास्तावलो. कशाबद्दल धास्तावला आहात? अनाजी पंत आणि कारभाऱ्यांना एवढी कठोर शिक्षा दिल्यानंतर इथून पुढे कोणी फितुरीची हिंमत करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु फितुरीची हिंमत केली. आणि ती हिंमत केली राहुजी पंत सोमनाथ यांनी. याचंच तर वाईट वाटतं येसू, पर ही सगळी माणसं आबासाहेबांच्या सोबत वावरलेली आहे. आबासाहेबांनी यांना मोठं केलं, स्वराज्यानं यांना पोचलं, पण तरी सुद्धा यांना या गोष्टीची जाणीव नसावी. परचक्र एवढं प्रिय का? स्वातंत्र्यापेक्षा यांना गुलामीची ओढ का? बलशाली स्वराज्यापेक्षा यांना वतनाची हाव का? कशासाठी हा एवढा सगळा खोटा मोठेपणा? राणीसाहेब, तुम्ही घेतला तो निर्णय योग्यच आहे. जे होईल ते होईल, पण आपण आबासाहेबांचा विचार मोडू द्यायचा नाही. आज माने, जगदाळे, तळवी, कान्होजी शिर्के फितुरी करू पाहत आहे. तुम्ही ठोठावलेल्या शिक्षेनंतर त्यांना सुद्धा सबक मिळेल.
परंतु एक पुन्हा एकदा कस लावून माणसं पारखून घ्यायची वेळ आली आहे. एवढं नक्की.